नमस्कार, मी कार्तिक भावशाळ. आजच्या साप्ताहिक बातमीपत्रात आपले स्वागत. प्रथम ठळक घडामोडी. गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शाळेत अवतरली. वर्ग 3री आणि 4थीच्या विद्यार्थिनींची पोलीस दलातर्फे आयोजित पालक मेळाव्यास भेट. प्रेरणा दिन साजरा. ग्रंथालयातर्फे पालकासाठी वाचन उपक्रम. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. स्थानिक खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा आणि सरस्वती शिशु मंदिरमध्ये दिनांक 22 एप्रिल रोजी गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत शिक्षिका सौजाजू आणि त्यांचे चमूने गीत सादर केले. तसेच वर्ग 4थीच्या विद्यार्थ्यांनी श्यामची आईमधील स्वावलंबनाचा पाठ देणारी नाटिका सादर केली. सरस्वती शिशु मंदिरच्या चिमुकल्यांनी श्लोकावर आधारित नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ मंजुषा पाटील यांची लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दीपाली कपाटे यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती शिशु मंदिरच्या विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत पंढरपूर शाळेत साकारले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ वसुधा रानडे आणि सौ रुजुता रानडे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी पोलीस लॉन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेच्या वर्ग 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी पालक तसेच शिक्षिका सौ नीलाक्षी रायपुरे, ग्रंथपाल सौ वैद्य मॅडम उपस्थित होत्या. शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माननीय शंकरलालजी खंडेलवाल, लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांची समायोजित भाषणे झाली व शिक्षिका कुमारी प्रीती वडे यांनी विद्यार्थ्यांना शंकरलालजी खंडेलवाल यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्रदर्शन कुमारी प्रीती वडे यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माननीय श्री शंकरलालजी खंडेलवाल यांच्या जयंतीनिमित्त भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात सरस्वती शिशु मंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलांचे सादरीकरण केले. ग्रंथालय विभागातर्फे पालकांसाठी वाचन मेळावा उपक्रम आयोजित करण्यात येतो. या उपक्रमात पालक विद्यार्थ्यांसमवेत वाचनाचा आनंद घेतात. नवीन बातम्यांसह पुढील साप्ताहिक बातमीपत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.